जळगाव जामो शहरातील नामांकित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरामध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेला शाळेचा माजी विद्यार्थी अजिंक्य उमाळे तथा संस्थेचा आधारस्तंभ किसनलाल केला यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी शालेय विद्यार्थी तथा पालकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी बुलढाणा अर्बन चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला, सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला, संचालक सुनील भैया, पुरुषोत्तम राठी, राजकुमार राठी, प्रमोद भंसाली यांच्यासह शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक संतोष केला, भूपेंद्र अवचार, नितीन उमाळे, शाळेच्या पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ, तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. दीपप्रज्वलन व भारतमातेच्या पूजनानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी व 12वीच्या मंडळ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक नृत्याने या कार्यक्रमाची रंगत बहारदार केली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून हा रंगारंग सोहळा आनंदमय वातावरणात पार पडलाय. एमसीए न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव. मंदिरे कुठे नाही मिळतील ते खास पडे होते. मंदिरे तो उभे मिळती आहे तो कामयाचे जी पडे होते तो कामयाचे जी पडे होते. आणि काकांची सोबत ते उपस्थित डॉक्टर स्वातिकेला मिळवलं इथे उपस्थित गोपालजी पावले, पुरुषोत्तमजी राठी, राजकुमारजी राठी, प्रमोदजी भंसाली, सुनीलजी भुजा इथे उपस्थित सर्व संघाचे सकाळ सतत प्राचार्य उमाळे सर, प्राचार्य ईश्वरे सर, विभागीय मंडळ महामंडळ, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व उत्साहित विद्यार्थी आगामी वर्ष आहे आपल्यासाठी आपण इंडिपेंडन्स डे 75वा सोहळा सुद्धा साजरा केला होता. आता 78वा सुद्धा करतोय.